उमरेड पर कर्मचारी भविष्य निधि का ऑफिस और कर्मचारी निवास है, मगर मनपा की लापरवाही से कर्मचारी एवं स्थानीय नागरिक पिछले कुछ सालों से एक समस्या से जूझ रहे हैं। क्या है यह पूरा मामला, ये देखते हैं इस रिपोर्ट में। उमरेड रोड पर कर्मचारी भविष्य निधि का ऑफिस और कर्मचारी का निवास स्थान है। इसी परिसर में मनपा संचालित डंपिंग यार्ड भी है। इस डंपिंग यार्ड से बीते कुछ सालों से ऑफिस के कर्मचारी एवं परिसर के नागरिक परेशान हैं। इसकी वजह है परिसर के कसाई बचा हुआ मांस इसी डंपिंग यार्ड में फेंक देते हैं, जिससे परिसर में दुर्गंध फैल जाती है। पिछले 3 सालों से परिसर के नागरिक मनपा में शिकायत कर रहे हैं, मगर मनपा की ओर से कोई भी कार्रवाई नहीं की जा रही है। माझं नाव रवी भालेराव आहे। आम्ही सर्वजण या ठिकाणी EPFO क्वार्टर Type 2 मध्ये राहतो। सध्या आमची समस्या अशी भयानक समस्या आहे की आमच्या एकदम क्वार्टरच्या बाजूला हे जे मोकळं ग्राउंड आहे, या ठिकाणी भरपूर सारे जे चिकन मटन शॉपवाले दुकानदार आहेत, त्यांचं जे वेस्टेज आहे जनावराचं, ते या ठिकाणी आणून टाकतात। आणि त्याचा एवढा उग्र वास जो की एकदम अनबिअरेबल आहे, आणि लहान लहान मुलाच्या तब्येती ज्यांच्यामुळं खराब होत आहेत, असा वास याच्याशी आम्ही रोज सामना करत आहोत। आमची सरकारशी NMC वाल्यांशी याची एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी लवकरात लवकर आमची ही काही जो समस्या आहे ती दूर करावी, आणि आमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा थोडाफार प्रयत्न त्यांनी करावा बस। तर खूप जास्त भयंकर त्रास आहे आम्हाला वासाचा, आणि लहान लहान मुलं खेळतात ना, पोरांना आपण रोखू शकत नाही तिथं खेळताना। एवढा घाणेरडा स्मेल आहे की आम्हाला म्हणजे दिवसभर दारं वगैरे खिडक्या सर्व बंद करून राहावं लागतं। स्टाफ आहे, मागील काही वर्षापासून नाही का आम्हाला या दुर्गंधामध्येच नाही का कामं करावं लागत आहे। याबाबत आम्ही नाही का सर्व ठिकाणी नाही का लेखी रूपामध्ये नाही का कंप्लेंट दिलेली आहे, पण त्याच्यावर नाही का आजोक्त असं काही कारवाई झाली नाही। त्यामुळे नाही का इकडल्या लोकांना नाही का बिमारीचं पण नाही का म्हणजे बिमारीचं पण त्यांना भीती वाटत आहे। आत्ताच कोरोना गेलेला आहे, अजून त्यानंतर पण या अशा घटना इथे घडत आहे। रात्री आम्ही इथे दिवसभर आम्ही इथे बसू नाही शकत, कामं करू नाही शकत आहे। तर या दुर्गंधा लवकरात लवकर महानगरपालिकांनी किंवा NIT ने किंवा बाकी जे प्रशासन वर्ग आहे त्यांनी लक्ष देऊन नाही का याला नाही का दूर करावी, अशी आमची सर्वांकडनं विनंती आहे, आमचा स्टाफकडनं। धन्यवाद। आखिरकार स्थानिक नगर सेवक नागेश सहारे, इन्होंने सोमवार को जोन अधिकारी और सक्करदरा थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक को यार्ड के पास बुलाकर नागरिकों की समस्या बताई। सहारे ने बताया कि उन्होंने भी इस बात की शिकायत मनपा में की है, साथ ही ये मामला हाउस में भी उजागर किया था, मगर एक लोक प्रतिनिधि ने मामला उठाने के बाद भी गंभीर नहीं किया जाता है। हाउस में भी उजागर किया था मगर एक लोक प्रतिनिधि ने मामला उठाने के बाद भी गंभीर नहीं लिया जाता है। वारंवार तक्रार मी पण स्वतः दिलेल्या आहे, आणि हाऊसमध्ये पण हा विषय घेतलेला आहे मी। पण इतकी स्मेल, हे जो क्षेत्र आहे इथे इथे म्हणजे जे मटण कापणारे जे छोटं मोठं जे पद्धतीचं मटण आहे, वेस्टेज जो मटेरियल असतो तो इथे येऊन फेकतात, आणि इथे मग इथे कुत्रे ते कुत्रे फाडून ते इथे स्मेल येतात। आजूबाजूमध्ये आम्ही 6 महिन्यापासून 1 वर्षापासून या लोकांसोबत मी पण फॉलोअप घेत आहे, पण आता कसं आहे की मी स्वतः विषय उचलल्यावरही तो विषय गंभीर स्वरूपात घेत नसल्यामुळे मग आम्हाला आंदोलनशिवाय दुसरा पर्याय नाही ना। आज हे लोकं माझ्याकडे 2 दिवसापासून कंटिन्यू, मी आज PI साहेब आपले पाटील साहेब आणि असिस्टंट कमिशनर राऊत साहेब आता स्वतः इथे उभे होते, त्यांना ह्या मी म्हटलं ते म्हणा की तुम्ही झोनमध्ये या, मी म्हटलं झोनमध्ये वास नाही येणार ना, वास घ्यायला तुम्हाला इथंच यावं लागेल। तर मी त्यांना इथे दोघांना पण इथे बोलवलं, PI साहेबांना आणि राऊत साहेबांना, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले की त्या कुरेशी लोक आहे जे त्या मटण कापणारे यांची मीटिंग घेतो, आणि जे AG कंपनीचे जे काही वर्कर आले ते पण म्हणे की आम्ही तिथे जाऊन त्यांचा मटेरियल घेणार। नागरिकों की शिकायत के बाद सक्करदरा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल ने उचित कार्रवाई करने का आश्वासन दिया है। जे कायद्याने आहे महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे योग्य कारवाई करण्यात येणार आहे। आजच तक्रार ती आमच्या समोर आलेली आहे, आणि आपल्या NIT च्या आणि महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही ते योग्य कारवाई करून घेतो आहे। तिथं कुठल्याही प्रकारे घाण होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही, याच्या बाबतीत पोलीस प्रशासनाकडून जे जे कायदेशीररित्या करणे शक्य होईल ते आम्ही करणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।